हे स्वप्न फक्त संजय राऊतला पाडतात, कोणाला? हे स्वप्न संजय राऊतला पाडतात की हे सरकार एक महिन्याचं आहे. त्यांना माहिती आहे की आपले लोक टिकले पाहिजे, जे राहिलेले 16 आहे हे टिकले पाहिजे, त्याच्यासाठी हे संजय राऊत बोलत राहते. एक महिन्यात जाईन, दोन महिन्यात जाईन, असं करता करता 2024 हे सरकार म्हणजे चांगलं काम करणार आहे आणि हे सरकार पूर्ण आपला काळ पूर्ण करणार आहे आणि पुढं सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार येणार आहे. अजितदादा बऱ्याच दिवसापासून नाराज दिसतात. तुम्ही टीव्हीवर बघत असन त्यांची बोलण्याची भाषा, त्याच्यामुळं मला वाटतं काल त्यांचं जे काही सुप्रिया सुळ्यांना कार्याध्यक्ष केलं त्याच्यावरून त्यांची नाराजी असेल, त्याच्यामुळं त्यांना कार्याध्यक्ष व्हायचं असेल, त्याच्यामुळं ते त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. पोटातलं वाटावर येणारच कधी ना कधी, सत्य असतं ते कोणतं. आणि अजितदादा तुम्हाला सांगतो त्यांच्या पोटात कधीच राहत नाही, काय कधीतरी वाटावर येतच काय. म्हणून मला सांगायचं की ते अंतर्गत त्यांचा विषय आहे आणि कधी ना कधी तो बाहेर येणार आहे. मला काय म्हणायचं, ह्या पेरलेल्या ह्या बातम्या म्हणजे फेक बातम्या आहे. तुम्हाला सांगतो की माझ्या बाबतीत की भुमरेने बदल्या केल्या, खूप काही अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या. अहो मला सांगा, मला आस्थापनाच नाही कोणाला, मला आस्थापनाच नाही तर मी बदली कशी करीन कोणाची. मला उसनवारीवर घ्यावं लागते काय, मला आस्थापना नाही, मला उसनवारीवर अधिकारी घ्यावं लागते. मग मला सांगा ही बातमी कितपत खरी आहे. तुम्हीच बाबा मीडियावाल्यांना तुम्हीच हे केलं पाहिजे की तुम्हीच दाखवता की भोंबरेंनी बदल्या केल्या. अहो मला सांगा ना, तुम्ही काढा ना रेकॉर्ड की मला बदल्या करायचा अधिकार आहे का, मला आस्थापना आहे का, मी एखादी सही कुठे केली का बदल्याच्या बाबतीत. मग त्यावेळेस म्हणा की भोंबरेंनी बदल्या केल्या, भोंबरे भ्रष्ट आहे, त्यावेळेस तुम्ही ठरा. आता मला सांगा दुसरं कोण, बरं शिवसेनेचेच दिसले का यांना, 5 जे ते सगळे शिवसेनेचे. आता माझ्यावरच घ्या ना तुम्ही, बाकीचं जाऊन द्या. बाकीच्या मंत्र्याविषयी मी नाही बोलणार, कोणाविषयी मी बोलणार नाही, पण मला आस्थापना आहे का पहिले हे काढा तुम्ही. बातम्या कोणी पेरून द्या पण तुम्ही तर द्यायला पाहिजे ना की आस्थापनाच नाही भोंबरेंना. भोंबरेंना आस्थापनाच नाही तर भोंबरे आणि एका अधिकाऱ्याच्या बदल्या कशा करू शकतो. माझा ठपका कोणता आहे तेवढाच आहे ना, मला आस्थापना आहे का, मला अधिकारी आहे का, मला कोणता अधिकारी घ्यायचा असेल तर मला उसन वारीवर घ्यायला लागतो, मी बदली करू शकतो का. अहो माझ्याच काळात इतक्या योजना मी आणल्या या खात्याच्या, हे खातं मी नावारूपाला आणलं. मला सांगा माझ्या आधी कोणाला रोजगार हमी खातं माहीत नव्हतं. मी अनेक ह्या खात्यात बदल केलेला आहे. मी मंत्री व्हायच्या आधी ह्या खात्याचा तुम्हाला सांगतो 1700 कोटी खर्च होता महाराष्ट्राचा. आता मी मंत्री झाल्याच्यानंतर, मी अधिकार घेतल्याच्यानंतर 3600 कोटी महाराष्ट्राचा रोजगार हमीचा खर्च आहे. मी मंत्री व्हायच्या आधी फलोत्पादनमध्ये अनेक बदल केला. मी मंत्री व्हायच्या आधी वर्षाला 9-10 हजार हेक्टर फल लागवड होती, आता 50 हजार हेक्टरच्या पुढे गेलेली. ह्या खात्याला नावारूपाला आणलं, अनेक योजना शेतकऱ्याच्या हितासाठी आणल्या. मग ते विहिरीच्या अटी असतील, जाचकाठी त्या काढण्याचं काम केलं, फलोत्पादनमध्ये अंतरासन अनेक फळाचा समावेश मनरेगात केला, शेततळं असन असे गोठे असतील, अशा अनेक योजना आणण्याचं काम केलं. गावोगाव प्युअर ब्लॉक असतील, सिमेंट रस्ते असतील, अंगणवाडी असतील, शाळेला कंपाऊंडवाल असन, स्मशानभूमी असन, सिमेंट बांधा सगळं आणण्याचं काम या मनरेगात मी केलेलं आहे.